सब है कि अपने विधानसभा क्षेत्र की काम है वो करते लेते हैं। आगे हम बात करेंगे एकनाथ शिंदे से। इकडे रिकामा आहे, नको। आपण बघताय एबीपी माझा महानिकालाचं महाकवरेज सुरू आहे आणि आता सध्याची आकडेवारी आहे त्यानुसार महायुती 225 आणि मविया 55 जागी जिंकलेली आहे किंवा आघाडीवर आहे अशी स्थिती। सावंतवाडीतले अपडेट, दीपक केसरकर जिंकतायत। ठाणे शहर भाजपचे संजय केळकर जिंकलेले आहेत। खेड आळंदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबाजी काळे यांनी विजय मिळवलाय। तर घाटकोपर पूर्व भाजपचे पराग शहा 34,999 मतांनी जिंकलेत। देवळालीमधला निकाल समोर आलाय, सरोज अहिरे जिंकलेले आहेत। जालन्यामध्ये शिवसेनेचे अर्जुन खोतकर जिंकलेले आहेत, त्यामुळे आता निकाल वेगाने यायला सुरुवात झालेली आहे। सावनेरमधून भाजपचे आशिष देशमुख यांनीही विजय मिळवलाय। सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर जिंकलेले आहेत, एक प्रतिष्ठेची लढाई होती त्यांच्यासाठी। ठाणे शहर भाजपचे संजय केळकर हे देखील जिंकलेले आहेत आणि संजय केळकर यांच्या विजयोत्सवाची दृश्य, त्यांचे कार्यकर्ते तिकडे आनंदोत्सव साजरा करतायत। तर देवळालीमध्ये सरोज अहिरे यांनी बाजी मारली आहे। तर तिकडे नागपूरमधली ही दृश्य समोर येतात। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपचा भला मोठा झेंडा जो आहे तो झळकताना बघायला मिळतोय। आज ज्या प्रकारे परफॉर्मन्स दिलेला आहे भाजपने, ते पाहता आनंदोत्सव हा सगळा बघायला मिळतोय। तर आणखी निकाल आपल्याला बघायचे आहेत, पण पुन्हा एकदा आपण आपल्या पॅनलकडे जाऊया। खरोखरच निकालात काय होणार याची सगळी चर्चा आता निकालात असं कसं झाल्यावर आली आहे आणि आता मी राजू सरांकडे पुन्हा जाते, आपण हे डिस्कशन सुरू ठेवूया। सरिता, प्रश्न असा होता की लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचा परफॉर्मन्स आणि एकूणच महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स लोकसभेच्या प्रमाणच असेल अशी अपेक्षा होती, ज्यामध्ये ती अपेक्षा पूर्णपणानं फोल ठरलेली आपल्याला दिसते। आता असं आहे की इतकी दारुण स्थिती महाविकास आघाडीची झालेली आहे की आता त्यांना जेवढी म्हणून ॲनालिसिस करताना दूषणं देता येतील तेवढी दिली जातील। मुद्दा असा आहे की कालपर्यंत किंवा आज सकाळपर्यंतही असं कुणाला वाटत नव्हतं की